महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की राज्याचा शिक्षण विभाग जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करत आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच भविष्य निर्वाह निधीतून कापून घेण्यात आलेल्या रकमेवर तुटपुंजी पेन्शन मिळते. त्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वी जी पूर्ण पेन्शन मिळत होती ती पुन्हा सुरू करावी अशी सगळ्यांची आग्रही मागणी आहे. ही नवीन अंशदायी पेन्शन योजना सन 2004 पासून लागू करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आमचं मनातून सगळं ठरलंय, आता फक्त घोषणा बाकी असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणालेत. तर माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि लक्षावधी मुंबईकरांना वाचवण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्यात आली होती. दोन्ही ठिकाणच्या केंद्रांमध्ये मुंबई महापालिकेने केवळ मनुष्यबळ पुरवण्याचं काम केलंय. कोविड काळात मुंबईत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही असा खुलासा मुंबई महापालिकेने केलाय. कोविड काळात मुंबईत रुग्णांच्या सेवेसाठी अशी दोन केंद्रे उघडण्यात आली होती. हे कोविड सेंटर उभारणीत 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. तथापि या कोविड सेंटरच्या कामात महापालिकेने केवळ 33 कोटी 13 लाख रुपये खर्च केलाय. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हे निवेदन जारी केलंय. पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. राजगुरुनगरच्या सातकरसळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडलाय. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडांनी हा गोळीबार केलाय. कुटुंबियांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सत्ता मिळवण्यासाठी देशात द्वेषाचं वातावरण निर्माण करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भारताची प्रतिमाही मलिन करत आहेत असा आरोप ज्येष्ठ भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलाय. मध्य प्रदेश सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भारताची प्रतिष्ठा आणि अभिमानाशी खेळू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. भारतीय सैन्य आणि चीनी लष्कर यांच्यात अलीकडेच झालेल्या चकमकीच्या संबंधात बोलताना ते म्हणालेत की त्या चकमकीत भारतीय सैन्याने शूरता दाखवून चकमकदार कामगिरी केली आहे, पण राहुल गांधी त्यावरूनच प्रश्न उपस्थित करतायत असा आरोपही त्यांनी केलाय. चांगल्या रस्त्यांमुळे सध्या सर्वाधिक अपघात होत आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे वाहने वेगात जातात. वेगाने जाणारं वाहन कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं असं जावई शोध मध्य प्रदेशातील खंडवा येथील मंधाता विधानसभेचे भाजप आमदार नारायण पटेल यांनी लावलंय. खरं तर मध्य प्रदेशातील इंदोर वगळता सर्वत्र रस्त्यांची अवस्था सध्या वाईट आहे, त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. 1 जानेवारीपासून एकट्या खांडव्यात 4 मोठे बस अपघात झाले असं असतानाही भाजप आमदाराचा हा युक्तिवाद समजण्यापलीकडचा आहे. देशात 2021-22 हंगामात 5,000 लाख टनांपेक्षा जास्त ऊसाचं विक्रमी उत्पादन झालंय असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय. या उत्पादित ऊसापैकी साखर कारखान्यांनी सुमारे 3,574 लाख टन ऊसाचे गाळप करून सुमारे 394 LMT साखर तयार केली. त्यापैकी 36 LMT साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आली आणि 359 LMT साखर कारखान्यांनी तयार केली असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. भारत आता साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ब्राझीलनंतर साखरेचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. होय, माझा जावई युरोपातील एका देशाचा इंग्लंडचा पंतप्रधान झालाय. जावई इतक्या मोठ्या पदावर असल्याचा कोणाला आनंद होणार नाही, मात्र ऋषी पंतप्रधान असला तरी आमच्या आयुष्यावर त्याचा कसलाही परिणाम झाला नाहीये. आम्ही आमचं आयुष्य आमच्या पूर्वीच्याच पद्धतीने जगतोय. तो पंतप्रधान झाल्याचं कसलंही दडपण आमच्यावर नाहीये असं प्रतिपादन लेखिका सामाजिक कार्यकर्ता आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांनी केलंय. 16व्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये माझी पुस्तक आणि माझ्या श्रद्धा या सत्रात सुधा मूर्ती यांची प्रकट मुलाखत मंदिरा नायर यांनी घेतली आहे. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या अजून आटोक्यात येण्याची चिन्ह नाही आहे. दिनांक 13 ते 19 जानेवारी दरम्यान चीनमध्ये कोरोनावरील उपचार घेत असलेल्या 1,300 जणांचा मृत्यू झालाय, तर त्याच्या अगोदर महिन्याभरापूर्वी 60,000 जण मरण पावलेत. त्यामुळे चीनमधील कोरोनाच्या साथीने आपली परमोच्च संसर्ग पातळी गाठल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
चीनच्या कोरोना आकडेवारीच्या पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केल्या जात असतानाच ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. या आकडेवारीमध्ये घरीच विलगीकरणात राहिलेल्यांच्या मृत्यूचा आकडा समाविष्ट नाहीये. खेलो इंडिया यूथ गेम्सची चौथी आवृत्ती 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशात आयोजित केली जाणार आहे. भोपाळला सर्वाधिक 9 खेळांचं यजमानपद मिळालं आहे. यामध्ये देशातील 6,000 अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशातील 8 शहरांव्यतिरिक्त दिल्लीतही ही स्पर्धा नियोजित आहे. भोपाळमधील तात्या टोपीनगर स्टेडियमवर 30 जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा तर 11 फेब्रुवारीला भोपाळमध्येच समारोप सोहळा रंगणार आहे.